पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हा रस्ता अतिशय रहदारीचा असून या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम, उपविभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन तसेच हॉस्पिटल, दवाखाने असल्यामुळं या रस्त्यावर नेहमीच मोठी गर्दी असते. अशावेळी एका बाजूनं हा रस्ता खोदून ठेवला असल्यामुळं या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना एक महिन्यांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या कामाचे डिझाईन व वर्क ऑर्डर नसतानाही हा रस्ता कोणी खोदला, तसेच डिझाईन व वर्क ऑर्डर नसल्यामुळे सदर रस्त्याचे खोदकाम करणाऱ्यावर कोणती कारवाई करणार याचा खुलासा जिल्हाधिकारी सोलापूर व सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी केली. सदर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा संबंधितास नागरिक डांबून ठेवतील, त्यास लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया आमदार भालके यांनी व्यक्त केली. प्रबोधनकार ठाकरे चौकापासून तालुका पोलीस स्टेशनपासूनचा एक बाजूचा रस्ता त्या ठिकाणी खोदून जवळपास आज एक महिना होतो आहे. या रस्त्याला मी माहिती घेतली तर त्याचं डिझाईन अजून तयार नाही, त्याची वर्क ऑर्डर कोणाला दिलेली नाही. असं असताना तो रस्ता खोदला का? एक, मुळात त्या रस्त्याला अनेक हॉस्पिटल आहेत, शासकीय कार्यालयामध्ये पंचायत समिती आहे, तहसील कार्यालय आहे, बांधकाम खात्याचं कार्यालय आहे, त्याच ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन, DYSP ऑफिस आहे. हे सगळं असताना आणि फार मोठी शहराची रहदारी त्या रस्त्याने येते आणि असं असताना तो रस्ता जर त्याचं वर्का कुठली कोणाला वर्क ऑर्डर दिली नसेल तर कुणी त्या ठिकाणी डिझाईन नसेल तर हा कोणाच्या परवानगीनं खोदला गेला? आणि मग परवानगी देणाऱ्यावर बी कारवाई झाली पाहिजे आणि खोदणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, हा माझा मुद्दा आहे पहिला. आणि नंबर दोन, ह्या शहराला कोणी मालक आहे का नाही, कोणी म्हणजे त्याचं विचार करणार आहे का नाही की आंधळं दळते कुत्रं शिकतात अशीच परिस्थिती कायम राहणार आहे आणि म्हणून उगाच विकासाच्या गप्पा मारायच्या आणि हे रस्ते खोदून ठेवायचे. तुम्ही ते तात्काळ तो रस्ता एक तर त्याचं डिझाईन वर्क ऑर्डर तर देऊन लगेच चालू करा 2 दिवसात 4 दिवसात, नाहीतर मग त्या माणसाला त्या ठिकाणी धरून डांबून ठेवायची जबाबदारी लोक करतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे असणार आहे त्या लोकांच्या.